यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला, तो म्हणजे सगळा कामाचाच होता, म्हणजे कपडे आणि एक रूम क्लिनिंगचा होता. तर आज आहे ती म्हणजे किचन क्लिनिंग. तुम्ही बघू शकता साईडला म्हणजे किती झालाय. तिकडच्या बाजूचं सगळी भांडी बाहेर नेलेत आणि रॅक पूर्ण मोकळं झालंय. की सगळं म्हणजे पूर्ण तुम्हाला मी थोडक्यात पूर्ण किचन दाखवते आणि किती म्हणजे प्रकार झालाय. नंतर खूप असं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न तर करणार आहोत आम्ही. तर कपाट असं म्हणजे खूप म्हणजे सगळं काय पण सामानवर भरलंय आणि दुर्वळ्या हे नंतर खूप खराब झालंय. रॅक पण खूप खराब झालंय. भांडी हे जेवढी सगळी बाहेर नेलेत. तिकडे आहेत फ्रीज ह्याच्या उत्तर बघू शकता किती सामान हे किती पडले. आणि हे आत तर खूप खराब झालेत आतमध्ये. पण किचन कट्टा पण गज भरलाय. खालचं पुढचं तर बूळ बोलण्याच्या पलीकडे झालंय खरं. आणि तेलकटची ही खूप जास्त तेलकट झाली. म्हणजे मला आठवतं मी 6 महिन्यापूर्वी घासले ते. त्याला वरच्याला तर कोण घासत नाही. खालचं सगळं करून घेतात. तर हे सगळंच क्लीन करायचंय. सध्या तर आता बाहेर भांडी काढले तुम्हाला. इथं सगळी घरातली भांडी काढली होती जी की आता पहिल्यांदा आम्ही भांडी घासणार आहे आणि भांडी वाळा ठेवणार आणि मग नंतर घरातली जी काय असेल ती क्लिनिंग जेणेकरून परत मग भांडी घरात न्यायला. तर इकडं बघा मस्त चाललाय खेळ. काल आल्यापासून तुम्ही मागचं व्हिडिओ बघताय दररोज असं पाण्यात खेळतोय. त्याला कसं वाटतंय तिला आणि आम्हाला भांडी धुवायला. तर बघा तर बघा आता हीच कामं चालणार आहे ती. पुढं क्लिनिंग असेल मग रूमची ती तुमच्या बरोबर शेअर होईलच. तर बघा आता पहिल्यांदा जास्त वेळ न घालवता आता आम्ही भांडी घासाय बसतो. कारण भांडी मी छान भिजलेत, पाणी बिणी भरलंय मस्त. तर आता भांडी घासाय बसतो. सावलीत आहे एवढं काय हे नाही. चला तिकडं आत्या बी तयार आहे त्या भांडी धुण्यासाठी. मी बोलते म्हणून आत्या गप बसले ते. तर इथं आता आत्या भांडी धुणार आहेत, मी घासणार आहे. भीती असल्यावर काय पटपट होते. तर बघा इथं फायनली सगळं पाणी बिणी भरून घेतलेलं आणि इथं कामाला लागलो होतं. पाण्याची फक्त अजिबात काय कमी नाही, पाणी भरपूर आहे. त्यामुळं कामं पण करायला काहीच वाटत नाही. खूप सारी भांडी होती, म्हणजे आत्यांची पण भांडी होती आणि आता साक्षीची बी भांडी होती. दोघींची भांडी सध्या काढली होती आणि जी काही माझी भांडी आहेत इथं राहिलेली निम्मी ती अजून काही काढली नव्हती. ती पण भांडी घासायची आहेत. ते माझ्या बेडमध्ये आहेत अजून. तर मग जे थोडं थोडंच काढू म्हटलं सगळाच राडा एकदम नको काढायला. खरंच आम्ही जास्त लोड घेऊन काम करत नव्हतो, थोडं थोडं काढण्याचा प्रयत्न करत होतो. इथं म्हणजे डबल जे काय पिठाचं जे काय आहे ते सगळं छान घासून घेतलं. तर लवकरच घर क्लिनिंग पण होत आली आणि लवकरच तुम्हाला होम टूरचा पण व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करेन नक्कीच. ह्या टायमिंगला म्हणजे ह्यावेळेस खरंच वेळ आहे माझ्याकडे जरा. तर वाटतं होम टूरचा व्हिडिओ नक्कीच बनवावा. अजून त्यातून माहेरी पण जायचं आहे, माहेरचे व्हिडिओ द्यायचे आहेत तुम्हाला. कितीतरी ताईंचं कमेंट होत्या माहेरीत जा आणि माहेरचे बी व्हिडिओ आमच्याबरोबर शेअर कर. तेही व्हिडिओ लवकरच तुमच्याबरोबर येतील. आणि साईडला म्हणजे कोंबड्यांचा किंवा शरडांचाही आवाज येत असेल, कारण गावाकडं म्हणल्यावर तर हे आवाज तर येणारच, विषयच नाही. ते कोणतंही काम असो पण जेव्हा आपण दोघी मिळून काम करत असतो ना तेव्हा जास्त ताण आल्यासारखा वाटत नाही कामाचा. तर बघा मी दुपारी व्हिडिओ चालू केला होता 2 वाजता, त्याच्यावर मी कोणतंही शूट घेतलं नाही. भांडी ही घासली तीच वाळवायची किंवा पुसायची ह्याच गोष्टी सगळ्या चालल्या होत्या. वाळायटा म्हणजे ठेवायची इथे. त्यानंतर त्याला मग आम्ही घरातलं आत्याचं आणि साक्षीचं रॅक क्लीन केलं जे की खूप सराफ पुढं झालता. आणि एक छोटंसं साईडला कपाट आहे, तेव्हा काही शूट घेतलं नाही. कारण प्रत्येक वेळेस काम करणं आणि शूट घेणं खूपही होतंय, कारण एवढं बी सगळ्या गोष्टी जमत नाही. म्हणजे प्रत्येकच टायमिंगला मी मोबाईल घेऊन नाही थांबू शकत किंवा प्रत्येकच गोष्टीचं शूट नाही घेऊ शकत. जेवढं जमल तेवढं करते मी. आणि त्यानंतर मग मी काही शूट घेतलेलं नाही, थोड्या वेळ आरामही केला आणि नंतर माझं माळशिरसला काम होतं त्यामुळे मी माळशिरसला गेली. तसं म्हटलं तर कालच्यापेक्षा आज काम कमीच झाले. काल भरपूर सारं काम आम्ही केलं होतं. आज पाहिजे तेवढं काम म्हणजे ठरवलेलं तेवढं नाहीच झालं. म्हणजे कारण आम्ही ठरवलं पूर्ण रूमा क्लिनिंग होतेल आमच्याकडून, पण तसं काही नाही झालं. सकाळचं आवरले लवकर तरी पण एवढं काही जमलं नाही काम आज. तर आता संध्याकाळचा टायमिंग झाला आहे तर आता स्वयंपाकाला लागायचं आहे. इथं संध्याकाळचं जरा लवकर स्वयंपाक असतो आणि लवकरच जेवण बिवणं असतात, लवकरच झोपतात, सगळ्या गोष्टी लवकरच असतात. पुण्यातलं म्हणजे तिकडच्या आहे निकडच्या वर्गात. तर चला आता मी स्वयंपाकाला लागणार आहे. स्वयंपाकात बघू काय बनवायचं आत्याला विचारून. तर इकडं बघू शकता संध्याकाळी गावाकडचं वातावरण कसं झालंय. इकडं आमची सारी गुरं आहेत, म्हणजे दिदांची आमची, पण सगळे एकच जणाचे असल्यागत दिसतात.
म्हणजे जास्त नाहीत आमच्यात गुरं, प्रमाणातच आहेत जास्त नाही. आणि असं वातावरण झालं आहे, असं एकदम म्हणजे शांत झालं आहे. थोडं थोडं मला कर्म नाही असं झालं आहे वातावरण, म्हणजे असं शांत वातावरण झालं आहे. आणि जिथे आपापल्या कामात असतं, मला कधी कधी असं होतं गावाकडं मग करमत नाही असं झालं आहे. मग म्हणलं चला तुमच्याशी थोडं बोलावं. तर बघा फायनली मोक्ष दूध घेऊन आलाय. कुणी दिलं दूध? तर बघा फायनली बऱ्यापैकी व्यवस्थित असं रॅक लावून झालंय, म्हणजे रॅक घासून भांडी हजवली घासून सगळं व्यवस्थित लावून झालंय. मी लावताना काही शूट घेतलं नाही, डायरेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर. अजून बी कुठं कुठं म्हणजे थोडी जागा मोकळी आहे, ती भांडी म्हणजे नाहीतीच. अजून पातेली ही आहे ती दुदू ही, त्यामुळं आहे त्यात, तर त्यामुळे इथं सगळं मोकळं आहे. पण बऱ्यापैकी तर क्लिअर झाले. आणि ही एक रॅक कम्प्लीट झालंय. आणि आतमध्ये येत आहे जे की ही एक असतं रॅक, जे की पडदा लावून पॅक असतं ते आहे, ही आत्याचं रॅक आहे. तर इथं काय भांडी असतात, ही बी सगळी भांडी घासून लावून घेतले. अजून बऱ्यापैकी भांडी बाहेर आहेत, ही जे की इथं लावायचे. आणि ही पातेली, एवढीच भांडी आहेत इथं. बरीच भांडी आहेत आत्यांची, ती पूर्णपणे म्हणजे घासून वर पोटमाळ्यावर ठेवलेले. ती पोटमाळ्यावरली काय भांडी नाही काढली, ती पोटमाळ्या आहेत वरती. आणि इथं जी काही थोडीफार आहेत ही आतमध्ये असते, ती जी की जास्त काय कार्यक्रम असला किंवा काय असलं तरच वापराय काढते. तर दोन्ही रॅक आजच्या दिवसात फक्त आम्हाला दोन रॅक कम्प्लीट झालेत, जे की घासून त्याच्यावरली भांडी ही. आणि आत्याचं काय चाललंय बघू. चाललंय कपड्यांच्या कडे धुलायचं. तर जी काय कालची कपडे होती, म्हणजे दोन नंबरचा लॉट धुल्याला, ती कपडे म्हणजे कमी वाळले होते. आणि ढग म्हणजे असं वाजत होतं, म्हणजे असं वाटत होतं की पाऊस येईल, म्हणून ती तशीच कपडे काढून ठेवलेली. ती आज वाळाय घातली, त्याच्या घड्या ही घालायचं आत्यांचं चाललंय. त्यात बऱ्यापैकी आत्यांच्या साड्या आहेत आणि काय काय म्हणजे गोधड्या ही होत्या, जी की व्यवस्थित वाळल्या नव्हत्या, ती डबल वाळाय टाकल्या होत्या. तर आज म्हणजे कपड्यांचं झालं ना आत्या, कपड्यांचं बऱ्यापैकी कम्प्लीट झालेत. आणि दोन रॅक कम्प्लीट झालेत. आणि रूम आहे अजून, आणि एकच रूम कम्प्लीट झाली, म्हणजे अजून सगळं काय दुसरं बाकी आहे. आज तसं म्हणायला गेलं तर खूप कमी काम झालं आमच्याकडून. तर आता बघू उद्याच्या व्हिडिओमध्ये काय असेल ते उद्या तुम्हाला समजेल. तर मी आज जेवणात काय बनवलंय त्याला दाखवते शेवटचं, आणि व्हिडिओला एंड करायचंय मला. बापू जेवण कधी करायचंय? जेवणात वांग्याची भाजी बनवली. तुम्ही म्हणजे मागचा एक दोन पूर्वीचा व्हिडिओ होता दोन दिवसाचा, त्यात बी वांग्याचीच भाजी होती, भाजीलाच नाही तसं काय म्हणा गेलं तर. मी वांग्याचीच भाजी बनवली, भाकरी बनवल्यात आणि खाली चपात्या आहेत त्या सकाळच्या. नॉर्मल साधं सिम्पल असं जेवण बनवले. तर ह्या जेवणात जेवायला अजून टायमिंग बाकी आहे, पण माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग कमी आहे, तर मला व्हिडिओचा एंड करायचा आहे. इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे. असं चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटू उद्याच्या नवीन कामाबरोबर नवीन व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओला प्रेम द्या, आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.